नागरिकत्व संशोधन कायदा सीएए समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली वेंगुर्ला येथील सुंदर बाटले परिसरातील साईमंगल कार्यालय येथून रामेश्वर मंदिरापर्यंत संपन्न झाली. या रॅलीमध्ये वेंगुर्ला शहरातील एकूण 2000 सीएए समर्थक नागरिक सहभागी झाले होते. भारतीय सुरक्षा मंचाच्या वतीने आयोजित वेंगुर्ल्यातील या तिरंगा यात्रेला वेगवेगळ्या संघटना, संस्था, विविध समाज बांधव मंडळी, युवक मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे सीएए संदर्भात घोषणा देत आपला पाठिंबा दर्शवला. गेले 15 ते 20 दिवस गावागावात जाऊन याबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांचा समावेश या रॅलीमध्ये होता. 300 फूट लांब असा तिरंगा हातात घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी वेंगुर्ला शहराचा परिसर दणाणून गेला होता. ही रॅली वेंगुर्ला बाजारपेठेतून मार्गक्रमण करत असताना येथील व्यापारी बांधवांनी तिरंग्यावर पुष्पवृष्टी केली. रॅली सुरू होण्यापूर्वी साई मंगल कार्यालय येथे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सीएए बाबत समज व गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, कायद्यात सर्वसमावेशक दुरुस्ती करून कोणत्याही नागरिकाला बाहेर काढण्यासाठी भेदभाव न करता व घटनेचा कोणताही मुद्दा यात लागू पडत नाही. या दुरुस्तीबाबत 1950 पासून 2009 पर्यंत निवासी म्हणून असलेल्या शरणार्थीला म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश या तीन देशातील नागरिकांचा परिवार जो त्या ठिकाणी सुरक्षित नाही त्यांना आश्रयासाठी आपल्याकडे यावे लागते. अशांना आपल्या देशातील नागरिकत्व देण्यासाठी जी दुरुस्त केली या सकारात्मक दुरुस्तीचा काही समाज कंटाळाकडून अपप्रचार केला जात आहे. या कायद्याविषयी योग्य माहिती न समजल्यामुळेही काही समाज घटकांकडून या कायद्याला विरोध होत आहे. हे संपूर्णपणे चुकीचे असून देशाच्या अखंडतेला व एकतेला धोका आहे. यासाठी सर्व लोकांपर्यंत कायद्यासंदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी, त्यांच्यातील मनातील गैरसमज दूर होण्यासाठी जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एक संघर्ष भडकवण्याचा व अपप्रचार, अफवा व खोटे बोलणे या माध्यमातून प्रयत्न चालू आहे, असे संभाषण माधव भंडारी यांनी केले. रामेश्वर मंदिर येथे वंदे मातरम राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर नागरिकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना आपल्या या कायद्याच्या समर्थनाचे, नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर केले. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खून यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भारत रक्षा मंचच्या वतीने आज ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याला सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांचा, राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा दर्शवण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे. तरी आमचं राष्ट्र कर्तव्य म्हणून या तिरंगा रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होऊया, सर्वांनी घोषणा देऊया, भारत माता की साइड लगा.